मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे झाड, हे एक मोठं जात अवाढव्य झाड होतं हे, पण काही कारणास्तव हे कसं याच्यावरती वीज पडली, वीज पडल्यामुळे कसं हे झाड पूर्ण जळून गेलं होतं, जळून गेलं आणि त्यानंतर कसं मग एकदम सोकून गेलं आणि बस मग लोकांनी बघा झाडाची काय दशा करून टाकली. आज आम्ही आमच्याच गावातल्या दत्ताच्या गडावर चाललो. हॅलो गाईज, आमचा कॉमेडियन आला, चला सोबत तुम्हाला दिसणारच आहे मज्जा, काय काय होणार आहे. तर चला मग पटापट ह्या तुम्हाला दाखवतो, ह्या आमच्या गावातली नद होय, अगदी पवित्र आणि सुंदर आहे आमच्या गावातली नद, एवढी पवित्र आहे तर हे असं समजा तुम्ही गंगेपेक्षाही पवित्र नद आहे आमच्या गावातली. पाहू शकता तुम्ही आणि हे साईड ना आहे, हा जो हा रस्त्यावर खातं टाकलेली आहे लोकांनं आणि हे सेड आहे उमपच, एवढंही मोठं रस्त्याने जे जे काही येणार म्हणजे पाहण्यासारखं ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आम्ही. हा जो साईडचा रस्ता दिसत आहे इथून खूप टाकलाय वावर आल्यानं, त्या जागी पहिले असा बासा होता पूर्ण, बासेही झाडं होते शेवटपर्यंत, आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला कसं पूर्ण बासेही झाडं होते आणि जो हा जो रोड दिसून राहिला याच्यावरती 5-6 जण एकत्र चालून राहिले, इथून ट्रक बंडी सर्व गोष्टी जायला लागल्या. पण एक वेळ अशी होती की या जागेवरून पैदल जाणारा माणूस सुद्धा एकदम म्हणजे घाबरत घाबरत जात होता, कारण रस्ता सुद्धा जाण्यासाठी आणि साईडला पाहाल तर नद होती. मग आता प्रत्येक गावाची थोडी थोडी डेव्हलपमेंट होत असते, तर आज झाली, आज म्हणजे आजच नाही झाली, आज म्हणजे आताच्या काळामध्ये डेव्हलपमेंट झाली आहे गावाची असं म्हणायचं आहे, तो गलत अर्थ नाही निघत त्याचा. आज सकाळी आम्ही इथं चिचाखासाठी आलो होतो पण कच्चे आहे, गाबुडल्या पण नाही आहे, मामानं सकाळी गोटा मारला चिचीवर, तो गोटा लागला खरी पण तो तिथं एका फांदीले लागून वापस आला. बरं झालं मला लागता लागता वाचला तो. आता एक वेळा पुन्हा ट्राय करत आहे मामा, सिक्सर मारणार आहे, सिक्सर चल. पण मला असं वाटतं तो व्हाईट बॉल गेलाय, सिक्सर पण नाही लागला. अच्छा अच्छा अच्छा, पुन्हा ट्राय करतो म्हणते. शस्त्र सापडून देणार, शस्त्र सापडत नाही आहे, एक मिनिट त्यांना शस्त्र देतो. हे बघू शकता एक अंपायर आहे यामधले आणि बाकीचे काय असते रे बॉल पकडणारे. मामाला बॉल सापडलेला आहे, आता पाहू एका बॉल मध्ये किती रन मारते तर. चला एक दोन, चला मामानं दोन रन मारलेले आहे, दोन रन मध्ये शॉर्ट शॉर्ट रन आहे बिलकुल, पण कसे तरी लुलक पाळत धावत पडत काढलेले आहे दोन रन, म्हणजे दोन चिचा पाडले छोट्या छोट्या. आता बघा एवढा मोठा गोटा उचलून मारत आहे, आता बघू. वा 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 वा, क्या बात आहे, आता तर सिक्सर लागलाय पूर्ण, बघू शकता तुम्ही. बघा एवढ्या साऱ्या चिंच पाडल्या श्रीकांतले सापडली गाबडलेली. पांढुरके आल्या, मिठू खाते मिठूसाठी घेऊन घेतो ना मिठू, घेऊन घे एखादी असो मिठू साठी. होय होय वावराला मारण ना धरून, आपल्याला एवढे गोटे मारशीन तर. तुम्ही पाहू शकता सर्वांनी चिंच तोडले आणि आता निघालो गडाच्या रस्त्याने, तर सर्वजण पाणी सोडत सोडत चालले चिंच खाऊ खाऊ. मी खाऊ नाही शकत, खोकला झालाय ना त्यामुळे मी खाऊ नाही शकत. क्या बोलते उसको, मजबूरी का फायदा उठा रहे ये लोग, मजबूरी का फायदा उठा रहे. काय जा खाली, थोडा गारा आहे, चिखल आहे चिखल. हे गेट आहे, कोणाला जर गेट पास लागली तर फक्त 2 रुपयाचे गेट पास आहे. हे आमच्या गावातलं गाईचं टाकं, म्हणजे गाय वगैरे पाणी पिते इथं, एकदम एवढं पॉश आहे की काय विचारू नका, पण काय करावं, हप्त्यातून एक वेळा धुतल्या जाते तरी सुद्धा एवढी घाण होऊन जाते त्यामध्ये. हे आमच्या गावातलं मोक्षधाम, आता आतमधून दाखवतो तुम्हाला आमच्या गावातलं मोक्षधाम कसं आहे. तर बघा आमच्या गावातल्या मोक्षधाम मध्ये घड्याळ आहे, घड्याळ आहे पण घड्याळला काटा नाही आहे, मोक्षधाम मध्ये कोणत्याही प्रकार मतलब
कोणताही टाइम नाही आहे येण्याचा. बिन काट्याची गाड्या. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की कोणत्याही टाइमला आलं तरी आम्ही तुमचं स्वागत करतो असं म्हणणं आहे. चला आतमध्ये जाऊन आता तुम्हाला दाखवतो आमच्या मोक्षधाम मध्ये काय आहे. तर गेट लावून घ्या, गेट गाय वगैरे. हे आमच्या गावातील मोक्षधाम मधलं महादेवचं, महादेवाची मूर्त. एक अतिशय सुंदर गोष्ट आहे आमच्या गावातील मोक्षधाम मध्ये की सर्व असं बनवून ठेवलं आहे की तिथं म्हणजे एक रम्य वातावरण बनवून ठेवलेलं आहे. पाहू शकता केळीचं बन सुद्धा आहे आमच्या मोक्षधाम मध्ये. केळं सुद्धा लागलेलं आहे, केळं पिकले सुद्धा आहे आणि लोक खातात सुद्धा. आणि कोणत्याही प्रकारची आवश्यकता पडली केळाच्या पानाची वगैरे तर लोक तोडून सुद्धा घेऊन जाते घरी. म्हणजे अकरपक वगैरे अकरमास वगैरे असला की घेऊन जाते. बघा हेट्याचे फुलं सुद्धा लागलेले आहे, हेट्याचं झाड आहे, हेट्याचे फुलं लागलेले आहे बघा. आणि त्यानंतर हे पालक, कांद्याचं बी पालक. आता हे पालक जे आहे ना बियासाठी बनवलेली आहे म्हणून बियावर आणण्यासाठी थोडासा वाट पाहावा लागेल. बी आलं की मग पुन्हा टाकायची आहे पालक. हे तुरीचं झाड मस्त शेंगा वगैरे लागले याला. आणखी इकडे पपईचं वगैरे झाड आहे, तर पपई सुद्धा आले आहे पपईच्या झाडाला. बघा पपई सुद्धा आली आहे. इकडे केळीचे, देसी केळीचे झाड लावलेले आहे. हे देसी केळी आहे, एकदम गोड केळं लागते याचे. हे बघा आता केळीच्या बनाच्या आतमध्ये जातो आता आणि तुम्हाला दाखवतो. अंधार झालेला आहे असं वाटत आहे तुम्हाला, बघू शकता तुम्ही. आमचे मामा आधीच गेलेले आहे केळीच्या बनाच्या आतमध्ये. बघा एवढं रम्य वातावरण आहे की असं वाटतच नाही की आम्ही मोक्षधाम मध्ये आहे म्हणून. आणि उन्हाळ्याच्या वेळेला तर हे खूपच थंड होऊन जाते. बघा आता चला तुम्हाला पिकलेले केळं सुद्धा दाखवतो. हे बघा पिकलेले केळं आहे सर्व. अंदरचे दाखवतो तुम्हाला. असं रम्य वातावरण आहे मोक्षधामचं. चला आणि हे एक आजोबा असते त्यांची खोपडी. खोपडी झोपडी म्हणजे इथं राहते झोपते. बघा मी तुम्हाला दाखवतो. आणि हे बॅक साईड ग्रामपंचायत याची रखवाली करते बहुतेक. आणि इथं माणसं सुद्धा आहे लक्ष ठेवण्यासाठी. ओके चला आता गडाच्या रस्त्याने चला आपल्याला पटापट. चला मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे झाड. हे एक मोठं जात अवाढव्य झाड होतं एक. पण काही कारणास्तव हे कसं याच्यावरती वीज पडली. वीज पडल्यामुळे कसं हे झाड पूर्ण जळून गेलं होतं. जळून गेलं आणि त्यानंतर कसं मग एकदम सोकून गेलं. आणि बस मग लोकांनी बघा झाडाची काय दशा करून टाकली, तोडून टाकले ते झाड. बघू शकता तुम्ही वीज पडली का. हो वीज पडली होती ना, पूर्ण जळून गेलं होतं ते झाड वीज पडल्यामुळे. तर आम्हाला दत्ताच्या गडावर जायचं आहे तर त्याच्यासाठी आम्हाला नद ओलांडावं लागेल. आता नदीवरून नद ओलांडून आम्हाला तिकडे जायचं आहे. बर बर हे बघू शकता नद. हे आमच्या गावाची नद आहे पण पाणी कमी आहे, खूप कमी आहे आता पाणी. पण पावसाळ्यात खूप भयानक पाणी राहते नदीला. आम्हाला त्या मंदिरामध्ये पोहोचायचं आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे आहे दत्ताचं मंदिर आमच्या गावातलं. त्या मंदिराचं कसं बांधकाम चालू आहे आता. खूप जुनं मंदिर होतं, पुरातन मंदिर आहे ते. तर आता कसं नवीनीकरण चालू आहे त्या कामाचं मंदिराचं, सॉरी. ओके या नदीमध्ये हे पिंगळाई नद आहे इकडल्या साईडची जे आमच्या गावापासून गावाला टच होऊन येते. आणि ही आहे इचुरीची नद, विंचुरीची नद म्हटलं जाते हिला. इथं ह्या जागेवर दोन नदीचं, हे नद आणि ही नद, दोन नदीचं संगम होते इथं. तसं तिकडे पाहाल तर पाच नदीचं संगम आहे पण आपण जिथं आहे उभं इथं दोन नदीचं संगम होते. पण आता नदीला पाणी खूप कमी आहे, पाहू शकता तुम्ही. म्हणजे पाणीच नाही आहे सध्या तर. आता इथं बकऱ्या वगैरे चरत आहे. आणि हे सोबत बघा वडाचं झाड बघा, हे किती अट्रॅक्टिव्ह वाटते. चला आम्ही आता मंदिराच्या रस्त्यावर आलेलो आहे. बघू शकता तुम्ही मंदिर बघा, इथून फार जवळ आहे. बस हा रस्ता चढलो की वरतं श्रीवल्ली मंदिर. मामाला श्रीवल्लीची आठवण आली आता. इथं श्री दत्त गुरु असं नाव लिहिलेलं आहे. आणि हे खूप मेहनत करून तयार केलेलं आहे. एक एक गोटा उचलून, एक एक गोटा जमा करून तसं नाव लिहिलं आहे. आणि त्याच्यावर कलर दिला पांढरा असा. शेवटी चढलो आम्ही एवढ्या वरतं गडावर. आम्ही तुम्हाला तिथून दाखवण्याचा प्रयत्न केला होता व्हिडिओमध्ये. बघा ते पांढरं पांढरं दिसून राहिलं माणूस एक कोणता तरी तिथून.
सर्वजण वरता आल्याबरोबर सर्वांना तहान लागले, प्यास लग गई सबको। आप देख सकते हो सभी पानी पी रहे। इथं पण चिंचेचं झाड आहे, चिंचा खूप कमी लागले पण पिकल्या। नाही नाही पिकल्या नाही, ह्या चिंचेच्या चिंचा कधी पिकत नाही। हे श्री दत्तात्रय देवस्थान तळेगाव ठाकूर तालुका तिवसा जिल्हा अमरावती। तळेगाव ठाकूर येथील दत्त मंदिर हे 300 वर्षापूर्वीच आहे, शिवाजी महाराजच्या काळापासूनच आहे मंदिर। दत्तात्रय महाराज की जय। आमचं गाव या अशा प्रकारे मंदिराचं काम चालू आहे आणि बघू शकतो मी अतिशय सुंदर प्रकारचं बांधलेलं आहे, बांधकाम तयार केलेलं आहे त्यांनी। आणि मागच्या साईडला सुद्धा सामान वगैरे ठेवण्यासाठी बांधकाम चालू होतं, ते कम्प्लीट झालेलं आहे आता। हे रेती विटा गिट्टी वगैरे सर्व असंच पडलेलं आहे। आणि ह्या पूर्ण व्ह्यू बॅक साईडचा हे सुद्धा अतिशय सुंदर असं दिसणारा व्ह्यू आहे। मध्यामध्ये कोणी बगीचा लावला आहे, कोणी तूर लावलेली आहे, तर कोणी हरभरा, कोणी काही, कोणी काही, कोणी गहू लावला आहे। अशा प्रकारे आपला सूर्य मावळताना, सूर्यास्त होताना किती सुंदर दिसतो। मी देवदर्शन वगैरे घेतलं, दत्ताचं दर्शन वगैरे घेतलं, सर्व काही फिरलो आणि आता घराच्या रस्त्यानं परत जात आहे। तो मिळते आहे अगली व्हिडिओ में।